बोरगाव नगर पंचायतीवर भाजपाकडून 3 जणांची शासन नियुक्ती नगरसेवक म्हणून निवड. सुनील पाटील यांची माहिती. बोरगाव नगर पंचायतीवर भाजपाच्या वतीने शासन नियुक्ती नगरसेवक म्हणून 3 जणांची निवड झाल्याची माहिती भाजपाचे नेते सुनील पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. बोरगाव नगर पंचायतीवर शासन नियुक्ती सदस्यांची नेमणूक रखडली होती. भाजपाचे सरकार आल्याने नगरसेवक म्हणून कोणाची वर्णू लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर मंत्री शशिकला जल्ले, खासदार अण्णासाहेब जल्ले यांच्या आदेशानुसार विष्णू अप्पा तोडकर, अजित भूपाल तेरदाळे, महिपती रामू खोत यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सुनील पाटील यांनी दिली. यापूर्वी बोरगाव नगर पंचायतीमध्ये भाजपाचे 4 नगरसेवक निवडून आले आहेत. शासन नियुक्ती 3 सदस्यांची निवड झाल्याने नगर पंचायतमध्ये भाजपाची सदस्य संख्या 7 झाली आहे. याबाबत बोलताना सुनील पाटील म्हणाले की मंत्री शशिकला जल्ले व खासदार अण्णासाहेब जल्ले यांच्या आदेशानुसार भाजपाचे कार्य केलेल्या निष्ठावंतांना त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना स्वीकृत नगरसेवक पद देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला असल्याचे सांगितले. ನಮ್ಮ ಬೋರ್ಗಾವದ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿಗೆ 3 ಸದಸ್ಯರನ್ನು ನಾಮಿನೇಷನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವರ ಹೆಸರನ್ನು ಇವತ್ತು ಜಾಹೀರು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಅವರು ವಿಷ್ಣು ಅಪ್ಪ ತೋಡ್ಕರ್ ಮತ್ತು ಅಜಿತ್ ಭೂಪಾಲ್ ತೆರ್ರಾಳೆ, ಮಹಿಪತಿ ರಾಮು ಖೋತ್ ಇವರು ಬಂದಿರೋ बोरगाव बिरेश्वर शाखेचे चेअरमन दादासो भादुले म्हणाले, अण्णा वहिनी यांनी पक्षाचे कार्य केलेल्या त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. विश्वासास पात्र राहून हे 3 स्वीकृत नगरसेवक भाजप पक्ष वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करतील असे सांगितले. निवड करून अण्णांनी आणि वहिनी 3 तिघांची निवड नगरसेवक म्हणून आज प्राप्त नगरसेवक म्हणून सरकारामार्फत जे योजना असतात त्या योजनेत तिघांची निवड केल्यात त्याबद्दल अण्णा वहिनींचं धन्यवाद. तसेच अप्पा विष्णू तोडकर, अजित केदारे व महिपाल खोत यांनाही हार्दिक शुभेच्छा. नवनिर्माण त्यांची निवड झाल्याबद्दल आमच्या बँकेच्या वतीनं, आमच्या बोरगाववासियांच्याकडून किंवा आमच्या सगळ्या बीजेपी कार्यकर्त्याकडून, तसेच आम्ही जे नगरसेवक आहे चौघे आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा घेऊन. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक सदस्य विष्णू तोडकर म्हणाले, अण्णा वहिनी यांनी आमच्यावर जी जबाबदारी टाकली आहे त्या जबाबदारीचे प्रामाणिक व निष्ठेने भाजपा पक्ष बांधणीसाठी कार्य करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. कारण की आम्ही एक सिंपल परिस्थितीतला आम्ही माणसं, आम्हाला तुम्ही आज नगरसेवक केला त्यावेळेला आम्हाला तुमच्यापाशी शब्दच राहिले नाहीत. त्यामुळे म्हणे तुम्हाला धन्यवाद. सुनीलांना दादासाहेब बाजूल जे कार्य करते आहेत त्यामुळे असंच आम्हाला त्यांनी सहकार करावं. यावेळी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत RS पंचड्डी यांनी केल्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवक व बोरगाव बिरेश्वर शाखेच्या नूतन संचालक मंडळाचा सत्कार सुनील पाटील, दादासो भादुले, जमील अत्तार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नगरसेविका राणी बेविन कट्टी, रमेश मालगावे, संजय सौंदलगे, देवमाळी आयुब मकानदार, रवींद्र भोरे, अजित पुजारी, सेसू ऐदमाळे, काकासाहेब वाघमडे, नारायण नाडेकर, शिवाजी भोरे, पंडित हिरेमणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आभार रवींद्र कमते यांनी मानले.